ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी द व्हॉइसला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. भिवंडी शहरासोबत ग्रामीण भागात मागील 15 दिवसात वाढती रुग्णसंख्या, वाढता मृत्यूदर यामुळे येथील प्रशासनाच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. आणि असं असतानाच महानगरपालिका आयुक्तांची उचलबांगडी करून भारतीय प्रशासकीय सेवेतील डॉक्टर पंकजा आशिया यांची आयुक्तपदी नियुक्ती केली आहे. त्यानंतर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी भिवंडी महानगरपालिका मुख्यालयास भेट दिली आहे. प्रशासनातील अधिकारी लोकप्रतिनिधी यांच्या आढावा बैठकीचे आयोजन करून केल्या जात असलेल्या उपाययोजना याची माहिती घेतली आहे. तसेच तालुक्यातील रुग्णवाढीचा आणि मृत्यूदर कमी करण्याबाबत सूचनाही दिल्या. आरोग्य सेवेसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही असं आश्वासन देखील पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिलंय. ऐकूयात. यामध्ये कोविड संसर्ग जो आहे आणि हे जे काही संकट आहे संपूर्ण राज्याबरोबर देशभरावर जगभरावर आहे आणि म्हणून ठाणे जिल्ह्यात देखील अनेक महापालिका नगरपालिकांचा मी नेहमी आढावा घेत असतो. आज भिवंडी महापालिकेमध्ये कोविडचं प्रमाण त्याचबरोबर असिम्प्टोमॅटिक असतील, सिम्प्टोमॅटिक आहेत, क्रिटिकल पेशंट आहेत आणि इथली जी काही यंत्रणा आहे या सगळ्याचाच मी आढावा घेतलेला आहे आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवायचं सूचना दिलेल्या आहेत. त्याचबरोबर मास्क स्क्रीनिंग करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत, ॲम्ब्युलन्स वाढवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्याचबरोबर जर कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवायचं असेल तर त्यासाठी कोविड केअर सेंटरची संख्या देखील वाढवण्याची आवश्यकता आहे. त्यामध्ये असिम्प्टोमॅटिक पेशंटसाठी कोविड केअर सेंटर असेल, त्याचबरोबर डेडिकेटेड हेल्थ केअर सेंटर असेल जे ऑक्सिजन त्याच्यामध्ये बेड असतील त्याच्यामध्ये ऑक्सिजन बेडची संख्या वाढवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्याचबरोबर आय सी यू बेड देखील या ठिकाणी जी काही कमतरता आहे या संदर्भात देखील चर्चा झाली आहे आणि एकंदरीत कोविड केअर सेंटर, DCH आणि आय सी यू आणि ॲम्ब्युलन्स आणि मास्क स्क्रीनिंग आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंग या सगळ्याच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि याचं जे प्रमाण वाढवायचं आहे त्यासाठी देखील जे काही निधी लागणार आहे त्याची देखील तरतूद या ठिकाणी केलेली आहे. जेणेकरून या भिवंडी शहरातल्या महापालिका हद्द असेल, ग्रामीण भागातला पेशंट असेल, त्याला बेड मिळाला नाही अशा प्रकारची कुठली गैरसोय त्याची होता कामा नये आणि कुणाचाही जीव या ठिकाणी या आजारामुळे जाता कामा नये यासाठी जे जे काही करायचं आहे म्हणजे यामध्ये डिस्चार्ज रेट वाढवणे आणि डेथ रेट कमी करणे याला प्राधान्य देण्याच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि त्यासाठी जे ज्या काही यंत्रणा लागेल ह्या सर्व त्याची प्रतिपूर्ती राज्य शासन, जिल्हा प्रशासन यांच्या माध्यमातून केली जाईल.